पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना भारतरत्न जाहीर केला आणि एक सुवर्णयोग जुळून आला. एकाच वर्षी कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी आणि पी व्ही नरसिंह राव यांना भारतरत्न घोषित झाला आहे आणि हे तिघेही भारताच्या राजकारणाची, समाजकारणाची आणि अर्थकारणाची दिशा बदलणारे तीन चेहरे आहेत. या तिघांनी घेतलेल्या तीन वेगवेगळ्या निर्णयांमुळे या देशाचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पोत हा कायमचा बदलून गेला. याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे दोन वेळेला मुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर यांनी बिहारच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला, एक प्रकारे मंडल आयोगाच्या राजकारणाचा पाया रचला. मागास वर्गाचं सबलीकरण करत ओबीसींच्या राजकीय सशक्तीकरणाची सुरुवात त्यांनी केली. नोकऱ्यांमध्ये आरक्षण असो की इंग्रजी या विषयापुढून अनिवार्य असा शब्द त्यांनी खोडून काढला आणि म्हणूनच कर्पूरी ठाकूर यांच्या या सर्वच निर्णयांनी समाजातल्या मागास वर्गाला एक ताकद दिली. पुढे व्ही पी सिंग सरकारनं मंडल आयोग लागू केला आणि ओबीसींना 27% आरक्षण दिलं. आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मागास वर्ग मुख्य प्रवाहात यायला मदत झाली. हळूहळू सवर्ण राजकारण मागे पडत गेलं आणि ओबीसी राजकारणाची पायाभरणी झाली आणि हाच ओबीसी आज भाजपचा सगळ्यात मोठा मतदार आहे. पुढचं नाव लालकृष्ण अडवाणी. मंडल आयोग लागू झाला हा कर्पूरी ठाकूर यांच्या व्हिजनचा विजय होता, पण देशातला उच्चवर्णीय समाज चिडला होता, भाजपवर दबाव टाकला जात होता, अनेक ठिकाणी भाजप नेत्यांवर हल्लेही झाले, पण लालकृष्ण अडवाणी यांनी मंडल विरोधात भूमिका घेतली नाही. उच्चवर्णीयांचा रोष पत्करला, उच्चवर्णीयांसाठी 10% आरक्षणाची मागणी केली, पण मंडलला विरोध केला नाही. भाजपवरचा ब्राह्मण बनिया पार्टी हा शिक्का मिटवायचा असेल तर उद्याला सत्ता मिळवावी लागेल आणि तसं करायचं असेल तर मंडलला विरोध करून चालणार नव्हतं. सर्व दबाव झुगारत त्यांनी मंडलला समर्थनच दिलं आणि आज याच निर्णयाचा भाजपला मोठा फायदा झाला. मंडल आयोगाच्या नंतर हिंदू समाजात फूट पडेल अशी भीती भाजपला वाटत होती, पण लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला. सोमनाथपासून सुरू झालेल्या रथयात्रेनं भारतीय राजकारणात नवा अध्याय सुरू झाला. मंडलच्या प्रभावात असलेल्या समाजाला अडवाणींनी मंदिराचा मुद्दा दिला आणि याच मुद्द्यानं भाजपला काँग्रेसनंतरची सगळ्यात मोठी पार्टी म्हणून पुढे आणलं आणि सत्तेपर्यंतही नेलं. आज अयोध्येत उभ्या असलेल्या भव्य राम मंदिराचा पाया लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेत होता. या रथयात्रेनं मंदिराची पायाभरणीच केली असं नाही, तर जातींमध्ये विखुरलेल्या हिंदूंना एकत्र येण्यासाठी एक महत्त्वाचं कारण आणि प्रेरणासुद्धा दिली. भाजपच्या मतांची मोट बांधताना हिंदूंची मोट बांधली जात होती. पी व्ही नरसिंह राव. मंडल आणि मंदिराच्या मुद्द्यावर देश ढवळून निघाला होता. याच वेळेला देशाची आर्थिक हालत खस्ता होती. सोनं गहाण टाकायची वेळ याच देशावर आली जिथे सोने की चिडिया उगवते असं म्हटलं जायचं. राजकारण आणि समाजकारणात अर्थकारणाची पकड सुटत चालली होती. पहिले मंडल, मग मंदिर अशा आंदोलनांचे चटके काँग्रेसला बसत होते आणि अशा परिस्थितीत तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी भारताची बाजारपेठ जगासाठी मोकळी केली. भारताचे दरवाजे जगासाठी उघडले. टोकाचा विरोध झाला, आरोप झाले, राजकारण टोकाचं झालं, पण नरसिंह राव यांनी माघार घेतली नाही. त्यांच्या एका निर्णयानं भारताकडे जग संधी म्हणून पाहू लागलं आणि भारतानं ही संधी स्वीकारली. नरसिंह राव यांच्या त्या निर्णयामुळेच आज जगभरात तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचं स्वप्न आपण सगळे पाहतो आहोत. कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी आणि पी व्ही नरसिंह राव या तिघांमध्ये कॉमन आहे एम, मंडल, मंदिर आणि मार्केट. मंडलचे आर्किटेक्ट कर्पूरी ठाकूर, मंदिराचे आर्किटेक्ट लालकृष्ण अडवाणी आणि मार्केटचे आर्किटेक्ट डॉक्टर पी व्ही नरसिंह राव. एम एक आणि तीन शिल्पकार. कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी या दोन विभूतींच्या नंतर नरसिंह रावांचा भारतरत्नं सन्मान करत विस्मृतीत गेलेल्या नरसिंह राव यांचा योग्य बहुमान पंतप्रधान मोदींनी केला आणि तिसरा एम जोडत या दोन एमला पूर्णत्व दिलं.